नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते 7वीकरिता रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत जी निवड चाळणी परीक्षा होत आहे, या निवड चाळणी परीक्षेकरिता घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 8, तर या आजच्या 8व्या भागामध्ये आपण गती, बल, त्वरण, विस्थापन, कार्य, ऊर्जा, तर या घटकाविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही प्रश्नांचा आपण नमुन्यादाखल सराव हा करणार आहोत. तर चला मग आपण या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे, वस्तूचे टिंबटिंब म्हणजे स्थान बदलणे होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विस्थापन. प्रश्न क्रमांक 2, गतिमान वस्तूचे सतत टिंबटिंब होत असते. उत्तर आहे विस्थापन. प्रश्न क्रमांक 3, सैनिकांचे संचलन हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रेषीय एकसमान गती. प्रश्न क्रमांक 4, घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे रेषीय असमान गती. प्रश्न क्रमांक 5, एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस टिंबटिंब म्हणतात. नैक रेषीय गती हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, झोपाळ्यावरून हेलकावे करणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आंदोलित गती. प्रश्न क्रमांक 7, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला टिंबटिंब म्हणतात. तर याचं उत्तर आहे आंदोलित गती. प्रश्न क्रमांक 8, सतारीची तार छेडणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे आंदोलित गती. प्रश्न क्रमांक 9, टोळे पडणारे घड्याळ हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंदोलित गती. प्रश्न क्रमांक 10, मेरी गो राऊंड हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नियतकालिक गती. प्रश्न क्रमांक 11, आकाश पाळणा हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे वर्तुळाकार गती. प्रश्न क्रमांक 12, घड्याळाचा काटा हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे नियतकालिक गती. प्रश्न क्रमांक 13, मैदानात खेळणारी मुले हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे यादृच्छिक गती. प्रश्न क्रमांक 14, फुलांवर उडणारे फुलपाखरू हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यादृच्छिक गती. प्रश्न क्रमांक 15, भटकी कुत्री हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर याही प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे यादृच्छिक गती. प्रश्न क्रमांक 16, पाण्यात पोहणारा मासा हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे यादृच्छिक गती. प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तुळाकार गती. प्रश्न क्रमांक 18, झाडावरून पडलेला आंबा हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रेषीय असमान गती. प्रश्न क्रमांक 19, गोफणीची गती हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तुळाकार गती. प्रश्न क्रमांक 21, या ठिकाणी आहे चाल काढण्याचे सूत्र काय. तर मित्रांनो चाल काढण्याचं सूत्र जे आहे कापलेले अंतर भागिले वेळ म्हणजेच चाल. प्रश्न क्रमांक 22, चाल किंवा वेगाचे एकक कोणते. तर मीटर पर सेकंद हे याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 23, वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला टिंबटिंब म्हणतात. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे त्वरण. प्रश्न क्रमांक 24, त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बल. प्रश्न क्रमांक 25, जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 0.
प्रश्न क्रमांक 26, टिंबटिंब ही अदिश राशी आहे, तर याचं उत्तर आहे चाल. प्रश्न क्रमांक 27, वेग काढण्याचे सूत्र काय, तर वेग काढण्याचे सूत्र मित्रांनो आहे वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. प्रश्न क्रमांक 28, विस्थापन ही कोणती राशी आहे, याचं उत्तर आहे सदिश राशी. प्रश्न क्रमांक 29, अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS पद्धतीत एकक कोणते आहे, तर मित्रांनो ते लक्षात घ्या, अंतर आणि विस्थापन या दोन्ही राशींचं SI आणि MKS ही जी ह्या पद्धती आहेत, या पद्धतीमध्ये त्यांचं एकक आहे ते मीटर. प्रश्न क्रमांक 30, त्वरण ही कोणती राशी आहे, तर मित्रांनो याचं उत्तर आहे सदिश राशी. प्रश्न क्रमांक 31, विस्थापन ही कोणती राशी आहे, तर विस्थापन ही सदिश राशी आहे. प्रश्न क्रमांक 32, विस्थापनाचे एकक कोणते आहे, तर मीटर पर सेकंद त्याचा वर्ग हे विस्थापनाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 34, कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, आणि याचं उत्तर आहे ऊर्जा. प्रश्न क्रमांक 35, वस्तू हलवण्यासाठी कशाची आवश्यकता असते, याचं उत्तर आहे बलाची. प्रश्न क्रमांक 36, गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी कशाची आवश्यकता असते, आणि याचं उत्तर आहे बलाची आवश्यकता. प्रश्न क्रमांक 37, वस्तूचा आकार बदलण्यासाठी कशाची आवश्यकता असते, आणि याचं उत्तर आहे बलाची. प्रश्न क्रमांक 38, वजन उचलणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, आणि याचं उत्तर आहे स्नायुबल. प्रश्न क्रमांक 39, शिलाई मशीन हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर मित्रांनो शिलाई मशीन हे यंत्र आहे, त्यामुळं त्यातून ज्यावेळेस आपण कपडे शिवतो तर त्या ठिकाणी आपल्याला यांत्रिक बल हे वापरावं लागतं, म्हणून यांत्रिक बल हे शिलाई मशीन च्या प्रकाराचं बलाचं त्याचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 40, लोखंडाची कोयती बनवणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर लोहार ज्यावेळेस लोखंडाची कोयती बनवतो तर तो स्नायू बलाचा वापर करतो, म्हणून स्नायुबल हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, झाडावरून आंबा खाली पडणे हे कोणत्या बलाच्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर गुरुत्वीय बल हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, विद्युत पंपाने विहिरीतून पाणी काढणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे यांत्रिक बल. विद्युत पंपाने ज्यावेळेस आपण पाणी काढतो त्यावेळेस हे यांत्रिक त्या ठिकाणी बल हे कार्य करत असतं, यंत्राचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 42, रहाटाने विहिरीतून पाणी काढणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर मित्रांनो या ठिकाणी रहाट हे आपण हाताने ओढत असतो, म्हणजेच स्नायुबल हे त्या ठिकाणी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, मोटेने विहिरीतून पाणी काढणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या की मोट हे बैल ओढत असतात, त्यामुळं त्या ठिकाणी स्नायुबलाचा उपयोग होतो, म्हणून स्नायुबल हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, चुंबकाला खेळ चिकटणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर चुंबकीय बल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, सायकलला ब्रेक लावल्यावर सायकल थांबणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर मित्रांनो याचं उत्तर आहे की ब्रेक पीस जे असतात ते सायकलला घासले जातात आणि सायकल थांबते, म्हणजे त्या ठिकाणी घर्षण बल हे याचं उत्तर आहे. कॅरमच्या सोंगट्या टिचकी मारल्यावर पुढे जाऊन थांबणे हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे, आणि याही प्रश्नाचं उत्तर मित्रांनो घर्षण बल हेच आहे. कंगव्याकडे कागदाचे तुकडे आकर्षिले जाणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर मित्रांनो या ठिकाणी स्थितिक विद्युत बल हे त्या कंगव्यामध्ये निर्माण होतं आणि त्यामुळे ते तुकडे जे कागदाचे असतात ते त्यांच्याकडे आकर्षिले जातात. प्रश्न क्रमांक 48, एबोनाईटकडे कागदाचे तुकडे आकर्षिले जाणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, आणि याही प्रश्नाचं उत्तर स्थितिक विद्युत बल हेच आहे. प्रश्न क्रमांक 49, बैलाने गाडी ओढणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे, तर स्नायुबल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे. प्रश्न क्रमांक 50,
क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी चुंबकीय बल त्या ठिकाणी मित्रांनो कार्यरत असतं, म्हणून चुंबकीय बल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51, दांडकाट्याने वजन करणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? आणि या ठिकाणी मित्रांनो याचं उदाहरण, या उदाहरणाचं उत्तर जे आहे ते प्रश्नाचं गुरुत्वीय बल असं आहे. प्रश्न क्रमांक 52, उसाच्या चरख्यातून रस काढणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी यांत्रिक बल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53, उंच इमारतीवरून वस्तू खाली पडणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? आणि याही प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वीय बल. प्रश्न क्रमांक 54, धान्य पाखडणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो या ठिकाणी स्त्रिया सुपाचा वापर करून धान्य पाखडतात, त्यामुळे त्या ठिकाणी स्नायुबल हे कार्यरत असतं, म्हणून स्नायुबल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, बंद पडलेली स्कूटर ढकलणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? बघा, एखाद्या वेळेस गाडीमध्ये काही बिघाड झाला किंवा पंक्चर झाली एखादी स्कूटर, तर ती ढकलण्याचा प्रसंग आपल्यावर येत असतो आणि ती ढकलण्यासाठी आपण स्नायुबलाचा म्हणजे आपण ताकद लावत असतो, म्हणजे स्नायुबलाचा उपयोग त्या ठिकाणी करत असतो, म्हणून स्नायुबल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56, रव्यातून लोहकीस वेचून काढणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? तर याही प्रश्नाचं उत्तर चुंबकीय बल असं आहे. प्रश्न क्रमांक 55, ढगातून पावसाचे थेंब पडणे हे कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वीय बल. प्रश्न क्रमांक 56, कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऊर्जा. प्रश्न क्रमांक 57, कार्य आणि ऊर्जा यांची एकके टिंबटिंब आहेत, तर कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत, म्हणजे SI पद्धतीमध्ये जूल हे एकक आहे, म्हणजेच त्यांची एकक जी आहेत ती सारखी आहेत. कार्य आणि ऊर्जा यांची SI पद्धतीत एकक कोणते आहे? तर जूल हे एकक आहे. कार्याचे CGS पद्धतीत एकक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अर्ग. प्रश्न क्रमांक 60, बलाचे SI पद्धतीत एकक कोणते? तर याचं उत्तर मित्रांनो आहे न्यूटन किंवा N. प्रश्न क्रमांक 61, विस्थापनाचे SI पद्धतीत एकक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे मीटर. प्रश्न क्रमांक 62, गतिविषयक 3 नियम कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले? तर मित्रांनो एक लक्षात घ्या की सर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक 3 नियम मांडले. प्रश्न क्रमांक 63, बल हे त्याने निर्माण केलेल्या टिंबटिंबमध्ये मोजले जाते? तर याचं उत्तर आहे त्वरणाने मोजले जाते. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या घटकाविषयी आपण सविस्तर असे काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. तर अशाच प्रकारचे अनेक नमुना दाखल प्रश्न हे आपण तयार करायचे आहेत, शोधायचे आहे संदर्भ साहित्यातून, आणि या परीक्षेची आपण तयारी करायची आहे. परीक्षेसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच प्रकारचे आणखीही घटक पुढच्या काही व्हिडिओंच्या भागांमध्ये आपण या पुढच्या कालावधीमध्ये प्रसारित करत आहोत. तर आजच्या पाठामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. असंच आपण पुढच्याही पाठामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.